आता इंग्रजी व्याकरणाचा विचार करता आज मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो आज फक्त ऐकायचं काम करायचं आणि मला प्रश्नांची उत्तरं द्यायची कारण तुम्हाला जो पार्ट मी शिकवणार आहे पुढे त्या पार्टवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील कारण पुढचा जो भाग आहे याला कुठंतरी रिलेटेड इंटरलिंक येते सगळं पूर्णपणे अल्फाबेट आपण पाहतोय इंग्रजीतील सगळ्या मूळाक्षरांना सव्वीस मूळाक्षरांना अल्फाबेट म्हणतात अल्फाबेट्स म्हणायचं नाही कारण तो शब्द आहे त्या वचनामध्येच एक वचनामध्येच तो अनेक वचन दाखवतो त्याच्यामुळं अल्फाबेट्स म्हणू नका अल्फाबेट म्हणा आणि सव्वीस मूळाक्षरांपैकी तुमचे व्यंजन आणि स्वर अशा प्रकारचे दोन गट पडतात ठीक आहे ना मी सांगितलं ना तुम्हाला काय काय करायचं हे पाहा कमीत कमी त्यातले एक सत्तर ते ऐंशी सत्तर टक्के मार्क्स पडतील पॅसेजवरती या हिशोबाने मी तुम्हाला सांगेल तीन प्रश्न तरी बरोबर येतील कारण एक सुरुवातीचे दोन तीन प्र, दोन प्रश्न तरी सोपे असतात नंतर मात्र थोडे कॉम्प्लेक्स डीप मिनिंगवरती असतात ठीक आहे आता का ठीक आहे तर आता लक्ष द्या आल्फाबेट ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू यू डब्ल्यू एक्स वाय झेड आता याच्यामध्ये काय झालंय की काही व्यंजन स्वर आहेत आणि काही स्वर व्यंजन आहेत आता तुम्हाला म्हणलं तुम्ही असं कसं काय म्हणता पाच स्वर येतं पण फक्त पाच स्वर नाहीत बाळांनो ज्यांचा उच्चार स्वरासारखं होतो ना ते सुद्धा स्वराचं कार्य करतात आणि जे व्यंजनं जे स्वर स्वर वाटतात ते व्यंजनाचं पण कार्य करतात मग याच्यात थोडासा फरक करायचा याच्यावरती एक प्रश्न तो मला आला म्हणून समजायचा कारण आज पहिली तयारी आपली इंग्लिशची एक मार्काची ओके ठीक आहे आता पा ए बी सी डी याच्यापैकी ए हा स्वर आहे त्यानंतर इ हा स्वर आहे आय हा स्वर आहे त्यानंतर ओ हा स्वर आहे आणि यू हा स्वर आहे पण यांचे उच्चार कसे कर करायचे यांच्या यांच्या उच्चारावरती सगळं डिपेंड होतं डिपेंड करतं की नेमकी भांडगड काय मग पहा आता काही व्यंजनं स्वरासारखे वाटतात आणि काही स्वर व्यंजनासारखी वाटतात की केव्हा उच्चारानुसार मग आता इथं पहा एम हा शब्द आहे एम हा व्यंजन आहे स्वर आहे दोन्हीपैकी मोडतो कसं होईल मग एमचा उच्चार जर तुम्ही ए असा जर केला सुरुवातीला ए तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲन वापरावं लागतं पण ते पण कॉमन नाव नसेल तर तुम्ही पदार्थवाचक नामासाठी जर वापरलं तर आर्टिकलचा काही संबंधच नाही आर्टिकल म्हणजे एक संख्या लक्षात ठेवा म्हणजेच इथं आर्टिकलचा जर विचार जर केला तर वन हा शब्द आहे प्रत्येक ठिकाणी वन वन म्हणण्याच्याऐवजी त्यांनी काय केलं शॉर्टकट केलं कारण आता जसं आपण ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला आप आप आपण ॲश म्हणतो आपल्या एखादी आपली समजा आवडती व्यक्ती असेल आपण तिला जाणू म्हणतो तर हे जे ये शॉर्टकट येतात तिचं नाव मोठं असतं म्हणून आपण तिला जाणू म्हणतो आणि तुम्हाला पण कोणतरी बाबू म्हणतं मेरा बाबू वगैरे असं तर हा जो प्रकार आहे तर हा शॉर्टकट आहे तसंच त्यांनी पण केलं इंग्रजीमध्ये पण त्यांना पण हे माहिती होतं की वा असे शॉर्टकट मारायला पाहिजेत कारण का हे शॉर्टकट जर मारले तर लोकांना त्रास होणार नाही या गोष्टीचा मग इथं हां शो ना पण असतं ते आमच्या वेळेस नव्हतं आमच्या वेळेस ओ रात ए राताळ्या वगैरे असेच शब्द असायचे तर इथं वन हा शब्द आहे मग वनपासून त्यांनी काय केलं वनपासून अ केलं आणि मग स्वर असेल त्या ठिकाणी ॲन केलं वन, के वन आणि के वन पासून अ आणि ॲन केलं मग आता अ आणि ॲन किती वचने सांगा पदार्थ एक वचने अनेक वच असतो का मला सांगा आता तुम्ही एक विचार करा साधा लॉजिक लावा या ठिकाणी जर मी बॉईज वापरलं बॉईज ओ वाय एस तर मला सांगा अ आणि ॲन येऊ शकतं का अ आणि ॲन येऊ शकतं का तुमचा एक मार्क पक्का करतो त्यामुळे तुम्हाला की हे काय विचारत आहे सकाळी सकाळी अनेक वस्तू नामाच्या अगोदर अ किंवा ॲन येणार नाही मग अनेकातून एक एकाला निश्चिती देण्यासाठी तुमचं अ किंवा अनेकातून एक दाखवण्यासाठी अ किंवा ॲन असतं पण तो एक अनिश्चित घटक असतो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसते पण ज्याच्याबद्दल आपले एक्स्ट्रा माहीत नाही पण एक ऑब्जेक्ट दाखवायचा तुम्हाला त्यावेळेस अ किंवा एन असतं पण तो एक कोश्चन पाहिजे पदार्थ एक क्वेश्चन आणि एक संबंध असायची द पदार्थ नेहमीच एक कोश्न असतो पण पदार्थ संख्येत मोजता येत नाही असा आकार नसतो त्याला म्हणून त्या ठिकाणी त्याला अ नाही एन नाही द पण नाही काहीच नाही पदार्थाला काहीच नसतं मग ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या अनिश्चित घटकाला निश्चित द्यायची असते त्यावेळेस तुम्हाला अ एनचं रूपांतर या ठिकाणी वंच रूपांतर होतं दॅट आणि दॅट याचा सुद्धा आपण शॉर्ट फाडम केलं आहे दॅटसाठी द म्हणून एक लक्षात ठेवा अ एन वनपासून झालं दॅटपासून द तयार झालं मग ज्याला अनिश्चिती आहे त्याला निश्चिती जाणार तुम्हाला द वापरायचं आहे आणि ज्याला मुळातच अनिश्चिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला अ किंवा एन वापरायचं आहे आणि हा घोळ होतो लक्षात ठेवा मग जर एम असेल मग एम असेल तर त्या ठिकाणी ए उच्चार जर झाला तर एन वापरा पण याचा उच्चार जर म किंवा मॅ किंवा मा असा झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला अ वापरायचे ए असेल ए याचा उच्चार ए तर या ठिकाणी वापरा ॲन पण याचा उच्चार जर न ने, ना आ झाला तो वापरा अ ओचा उच्चार जर असेल तर ओ आ अ असा उच्चार असेल तर ॲन वापरा ओचा उच्चार जर व वाजनाचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अ वापरावं लागतं यूचा उच्चार जर अ असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲन वापरायचे उच्च चा उच्चार जर व असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अ वापरायचं आहे दोन्हीतला हा फरक आहे पहा परीक्षेमध्ये हे जे प्रश्न विचारतात याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले तुम्हाला मग एक साधं लॉजिक आहे याच्यावरती प्रश्न विचारताना हे जर असे प्रश्न विचारत असतील तर तुम्हाला याची बेसिकपासून तयारी माय तयारी तुम्ही करणं आवश्यक आहे की ही नेमकी भानगड काय उच्चार कसा होतो त्याचा आता एक उदाहरण सांगतो मला युनिव्हर्सिटी हा शब्द आहे मग याच्या आधी तुम्ही काय वापरणार मला सांगा युनिव्हर्सिटीच्या अगोदर काय वापरणार या ठिकाणी जर मी तुम्हाला दिलंच युनिव्हर्सिटी तर काय वापरणार तुम्ही मला सांगा अ वापरणार का एन वापरणार युनिव्हर्सिटीच्या अगोदर तुम्ही वापरणार सॉरी सॉरी या ठिकाणी व लिहिलं का मी थांब एक मिनिट हे थोडासा गोंधळ झाला आहे यू यू साठी तुम्हाला वापरायचे अ युनिव्हर्सिटी आहे तो शब्द तर युनिव्हर्सिटी तुम्हाला वापरायचे अ आता या ठिकाणी आ युनिव्हर्सिटीसारखाच युजर झाला तर आम्रेल्ला आम्रेलला आता इथं यूचा उच्चार जर अ झाला तर एन वापरा यूचा उच्चार जर यू झाला तर त्या ठिकाणी अ वापरा आता आम्रेल्लाच्या ठिकाणी काय वापरा सांगा काय वापरायचं एन वापरायचं कारण या ठिकाणी आम्रेलला उच्चारे मग याच्यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या एक लक्षात ठेवायचं व आणि एक लक्षात ठेवायचं यू आणि एक लक्षात ठेवायचं ए हे तीन जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रश्न चुकला तर मग तिथून पुढं बरं नो हमकास एक दीड वर्ष एक एक वर्ष दोन वर्ष झालं की याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारतो आणि सगळ्यात घातकी प्रश्न कसा आहे की मुलांना याचे उच्चारच माहीत नाही हे एवढं सोपं असू सुद्धा एवढं अवघड करून ठेवलं तपासणी म्हणजे तुम्हाला याला पाठ करायची गरज नाही आणि काहीच नाही हे फक्त एक सेन्स भाग आहे की उच्चार कसा आहे जर तुमचा उच्चार जर यू व असा झाला तर तुम्हाला अ वापरायचं आहे जर तुमचा ए अ ई यासारखा उच्चार झाला तर मला ॲन वापरायचं आहे दोन्हीपैकी उच्चारानुसार ठरतं ते आता हे झालं मला थोडेसे आणखी उदाहरणं आपण घेऊया आता मला हां मला सांगा आता पहिल्या ठिकाणी मी काय वापरू अ वापरू का ॲन वापरू मला सांगा पहिल्या ठिकाणी वापरायचं तुम्हाला ॲन या ठिकाणी काय याचा उच्चार ए सारखा आहे म्हणून या ठिकाणी ॲन वापरा पण या ठिकाणी मॅन आहे म उच्चार आहे म्हणून या ठिकाणी अ वापरायचं आहे आणि जो प्रश्न डी ए टी टीला विचारला होता दोन हजार दहाला ज्याने महाराष्ट्रातले जवळ तीन चार लाख पोरं चुकवले होते आणि तो प्रश्न होता मिस्टर जाधव इज एस पी एस पीच्या अगोदर तुम्हाला वापरायचं होतं मग एस पी एक पोलिस अधीक्षक पदासाठी वापरला शब्द आहे तर लक्षात ठेवा की एस पी हा जो शब्द आहे तर एस पी याची सुरुवात होते ए म्हणून त्या ठिकाणी ए ने जर सुरुवात जर झाली तर तुम्हाला ॲन वापरायचं होतं पण एक मुद्दा लक्षात ठेवा याच्यामध्ये धोका कसा आहे मी तुम्हाला सांगतो दोन दोन याच्यातला फरक सांगतो मी तुम्हाला ऐका मिस्टर जाधव इज डॅश डॅश एस पी मिस्टर जाधव इज डॅश डॅश एस पी आता एस पी एक त्यांचं पद नाम आहे मग ए स्वरात होते काय सांगा एने मग एने स्वरात जर झाली ती इथं काय वापर सांगा मला एने स्वरात होती उत्तर काय देऊ मला सांगा काय होईल सांगा एन मग मिस्टर जाधव इज ॲन एस पी मिस्टर जाधव इज ॲन एस पी पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथं इथं प्रॉब्लेम काय झाला आहे एस पी एक आहेत व मग कुठले इथं काय माहीत नाही त्यांच्याबद्दल एक्स्ट्रा माहीत नाही ते फक्त एसपी देवढं माहिती पण आता जर मी त्यांना जर जोडल्या एखाद्या स्थळाला तर मला सांगा आता काय वाक्य होऊ शकतं मी जर इथं लिहिलं मिस्टर जाधव जाधव इज डायडाय एस एसपी ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट मग हे मिस्टर जाधव इज डायडाय डायडॅश ऑफ द पुणे ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट बाळांनो आता मात्र मी त्यांना आदांतरी ठेवलेलं नाही कुठले पण एस पी नेते ते कुठले सांगा ते फक्त पुण्याचे येतं मग एका एखाद्या घटकाला एखाद्या विशिष्ट स्थळाशी किंवा काळाशी जर जोडलं तर त्या ठिकाणी काय असतं द असतं समजलं आणि हा प्रश्न जो आहे ना हा प्रश्न डी टीटर ज्यावेळेस विचारला तर पोरं मी तुम्हाला सांगतो ना नाईंटी पर्सेंट पोरं परिषद चुकलेला हा प्रश्न कारण त्यावेळेस एवढं मी काय म्हणतो दोन हजार दहाला एवढे पुस्तकं नव्हते मार्केटमध्ये आणि राहिलं तर पालेण सुरू कोणाला कळायचं नाही मग एक दोन चार दोन चार पुस्तकं होते इंग्लिशमधले आपले मराठी लेखकांचेच त्याच्यामध्ये खूप लिमिटेड इन्फॉर्मेशन होती स्पर्धा परीक्षेसाठी एक परिपूर्ण पुस्तक असं कोणाचंच नव्हतं आणि म्हणून हे सगळे व्हायचे मुलांना वाचा एकतर एक तर पारेन रेनिन मार्टिन वगैरे मोठाले मोठाले नाव येतं आणि ते पुस्तकं पोरं कळायचे नाही तर मग इथं वापरायचं द कारण निश्चितीशी जोडलं तर द असतं आता एक सेम टू सेम फरक ज्यावेळेस आपण याचा वापर करतो त्याप्रमाणे आपण एक एक प्रत्येकाचं एक एक उदाहरण घेऊया आता उदाहरणामध्ये आणखी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो एम एचं उदाहरण सांगितलं मी एल एल व्ही पंधरा असे सेम टू सेम आता आपण ओचं उदाहरण उदाहरण घेऊया आता ऑरेंज आहे तर ऑरेंजचं सा सांगा मला ऑरेंज ॲन पण आता इथं सांगा इथं काय होतं वन रुपयेच्या अगोदर काय मग झालं इथं आता एक सेम टू सेम गोष्ट हॉटेलच्या बाबतीमध्ये किंवा एचच्या बाबतीमध्ये एच पण सोर व्यंजन दोन्ही प्रकारचं कार्य करतो दोन्ही प्रकारचं कार्य करतो एच आता मी तुम्हाला याचबद्दल सांगतो याच्यावरती प्रश्न येतात बरं का याच्यावरती हे ओ सगळ्यात बेकार कोण कोण आहे माहिती आहे का हे ओ यू आणि हे यम आणि हे यच बेसिक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा उच्चार कसा होतोय तुमचा उच्चार जर स्वरासारखा जर झाला तर ती पदवी असो किंवा काही पण असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला स्वरासारखा उच्चार असेल तर ॲन वापरायचे मग यूचा उच्चार असो किंवा व चा उच्चार असो स्वरासारखा असेल तर ॲन वापरा नसेल तर तुम्हाला वापरायचं व्यंजन व्यंजना व्यंज व्यंजनाच्या अगोदर अ वापरायचं आता याचचा उच्चार आहे मग या ठिकाणी हा हा हे वापरायचं अ पण या ठिकाणी आ अ ए त्यानंतर ओ वापरायचं एन याच्या तुम्हाला असं असतं का तसंच असतं ते अ लक्षात आता डोक्याचा केस आहे डोक्याच्या केससाठी समजा तुम्ही डोक्याचे केस, केस उपडले आता डोक्याचे असे सगळे केस जर असेल तर आपण त्यांना पदार्थ मानतो पण केस उपडले आपण आणि ते जर असं दाखवलं तुम्ही एकच केस असा हां पांढरा केस आपण काय करतो एखादा पांढरा केस दिसला की लगेच आपण चिमटा घेतो किंवा मिसेसला सांगतो लगेच उपट बरं नाहीतर सौंदर्याला गालबोट लागायचं लगेच उपटून काढतो मग मिशीद असेल किंवा भुवायला असेल किंवा काय असेल पण तुम्हाला हे कळत नाही की नंतर सगळंच पांढरं होणार आहे मग ते काय काय उपटणार तुम्ही तर हा प्रश्न आहे मग इथं एक दिसला तर जो जो पांढरा केस आपण उपर उपटतो त्यावेळेस ती संख्या असते आणि म्हणून केस डोक्यावरती असेल तर पदार्थ आहे पण केस जर सगळा एक एक जर उपटला का दोन उपटले तर त्या ठिकाणी ते, ते काय सांगा संख्या आहे ती त्याचं अनेक वचन करता येतं म्हणून उदाहरण पहा या ठिकाणी हॉटेलच्या बाबतीमध्ये हेअर हा जो शब्द आहे हेअरचे दोन उच्चार होतात एक स्वरासारखा एक व्यंजनासारखा आता इथं जर मी लिहिलं हेअर एच ए आय आर मग या ठिकाणी वन लिलम मी असं वन तर आधी इथं काय वापरायचं आणि इथं एक शब्द आहे एच ई आय आर आता याचा उच्चार एअर असं ए अर आणि एअर म्हणजेच वारसदार वारसदार तर इथं वापरायचं इथं इत, इथं केस एकच केस हां सांगा तर मग इथं काय वापरू आणि इथं काय वापरू तुम्ही मला सांगायचं बनो हा प्रश्न जर आला ना मी तुम्हाला सांगतो बहुतेक मुलांचा गोंधळ होणार इथं वरच्या ठिकाणी काय वापरायचं हेअरचा उच्चार कसा करतो यादी मला सांगा हेअरचा उच्चार आपण करतो कसा हेअरचा उच्चार कसा करतो आपण अ हे करतो आपण उच्चार याचा उच्चार कसा होतो हे म्हणून त्या ठिकाणी वापरायचं अ पण खालच्याचा उच्चार काय माहिती आहे का याचा उच्चार काय करतो आपण एअर असा करतो एअर म्हणजेच ही इज डायजेश एअर तो एक काय सांगा वारसदार आहे आणि वारसदार या अर्थाने त्याचा वापरावं लागेल तुम्हाला काय वापरावलं लागेल इथं एन समजलं बरं नशीब तुमचं मी जे सांगितले ते जर उदाहरणं जर आले ना तर तुम्हाला एवढा फायदा होईल करा तपासणी आणि मी तुम्हाला सांगतो मी सगळं सर्वांगीण शिकवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे तुम्हाला फायदा तर शंभर टक्केचे हे सुरुवातीला आपलं पहिले इंट्रोडक्टरी लेक्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही Uh, आपण जरा पहिलं एक लेक्चर स्लो घेऊया नंतर मी थोडा स्पीड वाढवणार आहे माझा ठीक आहे बरं आता एक प्रश्न परत पुन्हा प्रश्न असा आहे की हॉटेल शब्द आहे हॉटेल मग इथं हॉटेल शब्द आहे एच ओ टी ई -E एल हॉटेल आणि या ठिकाणी ऑनेस्ट मॅन ऑनेस्ट मॅन या ठिकाणी हॉटेल शब्द आहे आणि या ठिकाणी ऑनेस्ट मॅन मी मॅन आहे इथं पण रिकामी जागा आणि इथं पण रिकामी जागा आहे आता हॉटेलसाठी मी काय वापरू सांगा अ वापरू का एन वापरू हॉटेलसाठी मी वापरायचे काय अ वापरायचं आणि इथं काय वापरायचं सांगा ऑनेस्ट मॅन इथं वापरायचं एन मग आता आणखी एक प्रश्न हे जर वापरला आपण या ठिकाणी तर आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आता तुम्हाला जायचं आहे गावाला आणि जा गावाला जायचं आहे रेल्वेसाठी किंवा प्लेनसाठी तुम्हाला एकच सासरा राहिला आहे तर एकच शासना आयला तर या ठिकाणी आवर हा शब्द एच ओ यू आर तर आवरसाठी तुम्ही काय वापरणार तिथं अ आवर का ॲन आवर ॲन वापरणार कारण या ठिकाणी याचा उच्चार काय सांगा आ असा उच्चार आहे त्याचा तुम्ही इथं अ वापरू शकत नाहीत म्हणून युनिव्हर्सिटी यू युनिट यू आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा मी दोन या ठिकाणी ई हा शब्द आहे ई मग ईचा उच्चार आहे मग ईचा उच्चारसुद्धा तुम्ही जर मी तुम्हाला सांगितलं ए किंवा ई असा झाला तर वापरा एन पण यू ईचा उच्चार जर यू असा झाला तर वापरा अ शब्द ईच्या बाबतीतला एलिफंट आणि युरोपियन युरोपियन आत्ता युरोपियनवर ते आत्तापर्यंत चार प्रश्न येतं युनिव्हर्सिटी पण आत्तापर्यंत दोन प्रश्न येतं आर्टिकल शिकवताना मी वर्षा वाक्यात काय येईल सांगा वर्षा वाक्यात काय येईल ॲन येईल आणि खालच्या वाक्यात साहजिकच काय नाही सांगा युरोपियन त्याचा उच्चार युरोपियन ना, ना करवर का त्याच्या युरोपियन उच्चार येतो युरोपपासून झाला तो युरोपियन याला उकार येतो नाहीतर आपण काय म्हणतो बोलण्याच्या योगामध्ये युरोपियन ई म्हणतो त्याला ई म्हणू नका त्याला झालं हा तुमचा बेस आहे आजचा सुरुवातीचा कारण याच्यावरती तुम्हाला एक मार्क जर आज समजा मी देऊ शकलो तर समजायचं का आपलं आजचं लेक्चर सात लागलं आता आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या आणि शब्दांच्या जाती जर ओळखता जर आल्या तर बाकी काही विशेष नाही कारण तुम्हाला कधी कधी अंडरलाईन करून देतात की आयडेंटीफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड आणि तो तुम्हाला ओळखावा लागतो नाम आहे की सर्वनाम आहे की विषय नाही की काय की काय ठीक आहे आता याच्यानंतर पुढची स्टेप आहे आपली प्रॅक्टिसची आता प्रॅक्टिसमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं आहे तेच मला सांगायचं आहे की या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला काय काय वाक्य तरी काम सगळं भरायचं आता तुमच्यासमोर अ एन आणि द याच्यापैकी काहीच नाही दोनच वापरायचे फक्त अ आणि एन ओके ठीक आहे राम इज डॅश डॅश मॅन बोला काय अ मॅन राम इज अ मॅन पण आता मला सांगा या ठिकाणी मी जर लिहिलं राम इज डॅश डॅश एम ए तो एम एचा काय सांगा पदू दरे बोला आणि एल बी मी तसाचे बरं का एम कॉम पण तसाचे पण बी कॉमला मात्र काय नाही बरं का नाही तर बीकॉ सगळ्या पदव्यांच्या अगोदर एन एच वापरलं सारांनी सांगितलं एन वापरायचं वापरून ठेवलं बी कॉमचा उच्चार काय होतो ब होत असतो त्याच्यामुळे तिथं जरा शांत डोक्याने विचार करा इथं सांगितलंय काय मी मी बेस सांगितले फक्त व्यंजन उच्चारावरती येतो डिपेंड करतो नाही तर सगळ्या पदव्या ॲन तर घोटाळा करून टाकाल तुम्ही आणि बरोबर आयोग काय करणार बी कॉम टाकून देणार तुम्हाला मुलांना सवय लागली असते की उपद्री असलं की ॲन वापरायचं पण ते कोणत्या कंडिशनला आहे इथं राम इज दैद एन एम ए मिस्टर शर्मा इज डॅ डॅश एल एल बी आता मला सांगा एल एल बी काय वापरू एन एल एल बी मिस्टर शर्मा इज अ लॉयर या ठिकाणी सिंग हे कॅ स्मॉल पाहिजे होतो बरं का तिथे कॅपिटल ते आता सांगा लॉयर अ लॉयर बर मिस्टर जाधव इज डाय डॅश एस पी झालंय आपलं इथं काय नाही सांगा एन एस पी पण इथं मिस्टर जाधव इज डायडॅश एस पी ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी काय सांगा द कारण का निश्चितीशी जोडले ओके ठीक आहे दिस इज डायडॅश अंब्रेला दिस इज डॅश डॅश अम्रेला हे काय एन अंब्रेला आणि पुढे देअर इज दा डॅश युनिव्हर्सिटी काय अ युनिव्हर्सिटी पण चुकून जर युनिव्हर्सिटी हा पुणे युनिव्हर्सिटीच्या मधला शब्द जर असेल तर त्या ठिकाणी त्याला काय लिहायचं द लायचं बरं का कारण तो विशेष नाम असतो आणि विद्यापीठाचं नाव हे विशेष नाम म्हणून त्या ठिकाणी द असतं ते विविध संस्था असतात त्यांच्या अगोदर द लावतात ते निश्चितीसाठी मग त्या ठिकाणी जर कधी विद्यापीठाच्या नावात जर युनिव्हर्सिटी आलं तर त्या ठिकाणी द असतं मुद्दा लक्षात ठेवा तुम्हाला की मग आम्हाला तर अ सांगितलं होतं इथं द कस का आलं कारण अ जर मला तर अनिश्चित कोणतं पण होऊन जाईल ती एक विशिष्ट एक नामांकित विद्यापीठ येते एका विशिष्ट स्थळाशी जोडलेलं ठीक आहे इथपर्यंत आपला टॉपिक झाला आहे आता पुढचा मुद्दा आपण पाहूया पार्ट्स ऑफ स्पीच आणि पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय शब्दांच्या जाती बाळांनो तुम्हाला एक गंमत सांगतो चूक कशी होते आपल्याकडून एकदम साधी सिंपल चूक होऊ शकते मी मराठीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला तर आता हे उदाहरण मी तुमचं घेतलेलं असणार आहे पण तरी पण तुम्हाला सांगतो कमलने विमलसा परकर शिवला कमलने विमलचा परकर, परकर एक तुम्हाला इथं लिहून देतो इथं लिहून ठेवतो एक शब्द नंतर तुम्हाला कळेल की मी काय सांगितले ते कमलने विमलचा परकर शिवला मी अंड्राईन केली परकरला आता शब्दाच्या आधुनिकी शब्दाची जात ओळखा विशेषण नंबर दोन नाम नंबर तीन कर्म आणि नंबर चार या ठिकाणी क्रियापद शब्दाची जात ओळखायला सांगितली आणि सांगा क्रमांक सांगा मला एक सांगा शब्दाच्या जातीमध्ये कर्म आहे जात जाती का शब्दाची जात कर्म आहे का हा शब्दाची जातच नाही कर्म तुम्ही कर्म म्हणता कोणत्या शिवण त्याला शब्द जात कोणती नाम येते शब्दाची आठच जाती येतात आठ जातीमध्ये कर्म दिसतं का बरोबर मग हे काय सांगा नाम आहे म्हणजे अशा प्रकारचे गैरसमज असतात शिक्षक त्यासाठी समोर लागत असतात तुम्हाला कसं असतं लेकरू खेळतं इकडे तिकडे पण त्याची आई त्याला सांग आजूबाजूला लागत असते कुठं काही तोंडात टाकता नाही ठरते इकडं पायरीवरून डोकं खाली फोडून घेईल अमुक करीन तर कर म्हणून त्यासाठी ते शिक्षक लागत असतो विद्यार्थ्यांच्या ते आजूबाजूला काही कुठाने करू नये म्हणून या ठिकाणी ते काय सांगा नाम आहे लक्षात ठेवा आणि नाम ही हां नावामध्ये तो प्रकारे काय सामान नामे परंतु नामाच्या प्र कॅटेगरीमध्ये मोडणारा शब्द येतो म्हणून शब्दाच्या जातीमध्ये तो शब्द नामे कर्म जर लिहिले तर घोटाळं कराल आणि मग आता मी या ठिकाणी अविचारतो अव आता अविचारतो अव तर तुम्ही काय म्हणणार मला ते आर्टिकल आहे पण आर्टिकल काय शब्दाची जात आहे का मला सांगा ना आर्टिकल हे शब्दाचं कार्य येते परंतु ते शब्दाच्या जातीपैकी कोण आहे या ठिकाणी त्याने नामाची माहिती सांगितलेली काय नामाची माहिती सांगितली मग तो नाम आहे का सर्वनाम आहे का विशेषण आहे का क्रियापद आहे का ते मला सांगायचं नामाच्या आधी वापरलाय आणि नामाची संख्या दाखवतो हो तर मग हा शब्द काय सांगा सांगा पटकन मग हा शब्द ऍड वर बैल बैल का नाव येईल का ऍडजेटिव्ह येईल मग आर्टिकल्स आर ऑलवेज एव्ह आर्टिकल्स काय असतात ना हा सीने प्रश्न विचारला एकदा अ खाली अँड केली आणि प्रश्न विचारला लिहून घ्या कुठेतरी तुमच्या वहीमध्ये कुठंतरी लिहून घ्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी आता नाव नाही सांगत त्यांचं कारण आय थिंक ते लातूरला का नाशिकला तू कुठंतरी आता ए पी आय असतील ते परंतु एक्कीसा सांगतो माझ्या आयुष्यातला ॲक्च्युली ते माझे जवळच्या याच्यातले होते रिलेशनमधले पण होते त्यांचा पी एस त्यांचा दोन तीन वर्षापासून रिझल्ट जात होता म्हणजे दोन जवळजवळ तीन परीक्षेपासून त्यांचा रिझल्ट जात होता आणि मी नु नुकताच दोन हजार नऊला औरंगपुऱ्यामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस औरंगपुऱ्यामध्ये एक नामांकित व्यक्ती मत होतं की जे इंग्लिशचा क्लास शिकवायचं त्यांच्याकडे असे मुलं असायचे की तुम्ही कल्पनाच करू करू शकणार नाही पाचशे पाचशे गाड्या असायच्या त्यांच्याकडे आणि मग मी आल्यानंतर माझ्यासमोर दोनच पोरं मी आपलं दुकान उघडून बसलो की बा हे आणि काही मुलं आता डिपार्टमेंटचे मुलं होते आता तेच ते म्हणले चला फिरकी येऊ नये समोर पोरं दिसतंय कोणतरी म्हणजे त्यावेळेस मी पोरासारखं दिसायचो अजून पण दिसतो मला पण त्यावेळेस जास्तच पोरग दिसायचो तर काय झालं की ते आले फिरकी घ्यायला तिथं क्लास क्लासवरती आणि फिरकी घेतल्यानंतर ते असे जाळ्यात अडकून बसले की नंतर ते बाहेर गेलेच नाही शेवटपर्यंत गेलेच नाही आणि त्यातले त्या तेरा तेरा जण होते त्यापैकी बारा पी एस आहे आणि एकच राहिलं आहे आणि तो का राहिला आहे माहिती आहे का तो त्याच्या मिरिटमुळं राहिला आहे ते सेम मिरिटवरती चार वेळेस कटलेला माणूस आहे ओके ठीक आहे आता काय झालं की ते आले आणि ते मी माझं शिकवणं कारण माझं मराठी ग्रामीण भागातलं शिकवण होतं आणि तुम्ही काय अमेरिकेतून आलेलं नाही तर त्याच्यामुळे तु तुम्ही असं काही समजू शकत नाही की बा हा माणूस एकदम इंग्लिश टू इंग्लिश जर शिकवलं तुम्ही पळून जातात म्हणून तुम्हाला मी एकदम एकदम ग्रामीण भागातल्यासारखं शिकवलं मग शिकवल्यानंतर ते परत गेलेच नाही आणि मग त्यांनी ते बाकीचे जायचे एकदम असे रांग शिरांग असे माझ्या क्लास समोरून तिकडं याला आणि असे वया हलवत वगैरे जायचे असे बघायचे माझ्याकडं हसायचे मग ठीक आहे हसं म्हणलं तुम्हाला जर नैवट तिथून पुढं तर मग काय परीक्षा झाली आणि तो व्यक्ती परत नापास झाला बाकीचे म्हणले त्या जाऊ पाय म्हणे उपचार कडू गोळी म्हणून खंपाय ते आले आणि आल्यानंतर तुम्हाला एक सांगतो त्यावेळेस पन्नास मार्कांचं इंग्लिश होतं त्या माणसाला जि जिथं तो होता क्लासला त्या ठिकाणी त्याला मार्क होते अकरा आणि ज्यावेळेस मी त्यांच्या पी एस आय होऊन ज्यावेळेस ते, ते, ते सात सत्काराला सा, आले माझ्या क्लासमध्ये ज्यावेळेस मी त्यांचा क्लासमध्ये सत्कार केला होता तर त्यांनी त्यांची वय आणली होती एक त्या वयमध्ये मी जे जे बोललो होतं ते लिहून ठेवलं होतं इकडं तिकडं असे सगळं लाल लाल रेषा करून लिहून ठेवलं होतं मी जे बोलो ना ते लाल लालपणाने लिहून ठेवायचे ते आणि लक्षात ठेवा त्यांना त्यांचा स्कोअर होता पन्नासपैकी पैकी बत्तीस मार्का बत्तीस आणि एक आपल्याकडे एक कॉन्स्टेबल येतं ज्यांचा स्कोअर शंभरपैकी पैकी त्यावेळेस होता पंच्याण्णव मी जरी पेपर दिला असता ना तरी माझा हे नाही आहे तुम आणि तुम्हाला एक सांगतो तुमच्याबरोबर होते व्यक्ती हा त्यांना पंच्याण्णव स्कोर होता म्हणजे आय थिंक नव नव्वदच्या पुढे स्कोर होता त्यांचा पण प्रॉब्लेम कसा होता की तुमचे विश्वास पाहिजे तुम्ही त्या कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे एक तुम्ही अभ्यास न करता जर स्वप्न पाहता असाल पी एस आवायचं तर शंभर टक्के तुम्ही धोक्यात येतं तुम्ही तेवढे कष्ट करा आणि त्रास कोणला नाही मला सांगा तुमच्यापैकी कोणला तुम्हाला कोणला ड्युट्याने येतात कोणला साहेब तुम्हाला रजा देत आहेत सो अहो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही हे अभ्यास करता ही खूप मोठी गोष्ट आहे कारण हे सगळ्या संसार सांभाळून ना जे अधिकारी म्हणे स्वप्न पाहतात ना ही फार मोठी गोष्ट आहे कारण माणूस एकदा स्टेबल झाला ना मग त्याला काय गरज नाही मिळतोय ना पन्नास हजार पगार जाऊ दे तिकडे खड्ड्यात कोण ताण येतं एवढ्या शहराला इकडं वाळ सोडायची इकडं जा तिकडं जा बदल्या घ्या आमू झालं तमू झालं आता कॉन्स्टेबल बनले तर त्याच्याकडे जास्त लक्ष नसतं पण पी आयच्या बदलीकडे जास्त लक्ष असतं म्हणून लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही करताय ना तर तुम्ही योग्य तो परफॉर्मन्स द्या आता वेळ नाही ही किंवा जाऊ द्या उद्या उड उद्यावर टाकलायचं नाही आजचं काम आजचं आजच करायचं आजचं काम आजच करायचं आणि दो एक चार ते पाच महिने पूर्ण बधीर होऊन जायचं कोणी शिवाय दिल्या कोणी काही बोललं आणि कोणाशी पांगा घ्यायचा नाही विनाकारण कोणाशी लफडे निर्माण करायचे नाही त्याच्यामुळे काय होत असतं तुमच्या डोक्यावर परिणाम होत असतो त्या गोष्टीचा आणि तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करता त्याच्यामुळं आता जरी किरकिर झाली ना ठीक आहे बोल काय बोलायचं तर मी उद्या येतोच बोलटोपी घेऊन हे मनात ठेवायचं आता तुम्हाला कोणी काही बोलू द्या पण आता तुम्ही पांगा घेऊ नका कोणाशी संघर्ष करू नका कारण हा तुमचा आता शांततेचा काळ पाहिजे कारण आता इथून पुढं तुम्हाला खरी अभ्यासाची गरज आहे आणि मानसिक शांततेची गरज आहे ओके ठीक आहे इथपर्यंत आपण हा टॉपिक पाहिला आहे तर ॲडजेटिव आर ऑल आर्टिकल्स आर ऑल्वेज ॲडजेटिव्ह दे डिटर्माइन नाउन्स म्हण त्यांना नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ते वापरल्या जातात म्हणून ॲडजेटिव्ह हे म्हणजे आर्टिकल्स हे ॲडजेटिव्ज असतात आता शब्दांच्या जाती या ठिकाणी पाहूया आणि शब्दांच्या जाती तुम्हाला परीक्षेला विचारतात परीक्षेला शंभर टक्के हे खरी जात आण ठरले देतात आणि आता दोन हजार आय थिंक सतराला वाक्यातील सर्वनाम विचारलं होतं कोणत्या ते त्याच्यानंतर भावाच्या नंतर किती वेळेस विचारले पण सर्वनाम पण विचारले परीक्षेला ओके ठीक आहे पहिला मुद्दा आहे नाऊन नाऊन याचा आहे नाम दुसरा मुद्दा आहे प्रोनाऊन पुढचा आहे सर्वनाम त्याच्यानंतर नंबर तीन आहे नाऊन प्रोनाऊन त्याच्यानंतर आहे ॲडजेटिव्ह ॲडजेटिव्ह याचं आहे विशेषण विशेषण नंबर चार वर्ब व्हर्ब हे आहे क्रियापद हे झाले जात आता शब्दांच्या जातीबद्दल आपण ओळख करून पाहिली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्या जाती सांगणार आहे कशा कशा आहेत त्या त्याच्यानंतर शब्द ओळखायचा कसं हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर पुढची जात आहे पाच नंबरची पाच नंबरची जात आहे आणि ती म्हणजेच वर्ब नंतर ॲडव्हर क्रियाविशेषण आणि तुमच्या माहिती सांगतो ज्याला आपण मराठीमध्ये ॲडजेटिव्ह म्हणतो ना त्याचं नाव काय माहिती ओरिजिनली नामविशेषण नाव आहे त्याचं नामविशेषण तर कडकरांनी त्याला नामविशेषण मानलेलं आहे आणि याला क्रियेच्या विशेषणाला क्रियाविशेषण मानले आणि नामाच्या विशेषणाला नामविशेषण मानलेलं आहे पण त्याला डायरेक्टच काय म्हणतात सांगा विशेषण मानतात ते पण ॲक्च्युली ते श तो शब्द नामविशेषण आहे लक्षात ठेवा मग ॲडवर म्हणजे क्रियाविशेषण त्यानंतर पुढचा प्रकार आहे सहा नंबरचा प्रिपोजिशन प्रिपोजिशन याला म्हणतात शब्दयोग यावे शब्दयोग यावे शब्दयोग यावे भानगड काय तर नामाला जोडणारा शब्द असतो शब्दयोग्यावे तुम्हाला कळेल की बाबा हे याचं कार्य काय नामा शब्दयोग्या वयाचं त्यानंतर शब्दयोग्यावेनंतर कंजंक्शन सर्वात मोठा पार्ट सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात महत्वाचं कंजंक्शन पार्ट आहे मग या ठिकाणी कंजंक्शन कंजंक्शन उभयान्वयाव्य उभयान्वयी यावे कंजंक्शन उभयान्वयाव्य आणि नंबर आठ इंटरजेक्शन इंटरजेक्शन केवळ प्रयोग यावे केवलप्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय शब्दांचे एकूण आठ जाती येतात या आठ जातींची फक्त एक ओळख तुम्हाला आता करून देणार आहे मी आणि शब्दांच्या जाती कशा ओळखायच्या त्याच्यावरती आपण चर्चा करणार शब्दांच्या जातीवरती प्रश्न येतात शंभर टक्के येतात जात ओळखायला आणि आपल्याला सोपे प्रश्न चुकायचे नाहीत एक मिनिमम मिनिमम दहा मार्कांच्या पुढे आपला स्कोर पाहिजे जर तुम्हाला प्रीपरीक्षा पास व्हायची ठरली तर मिनिमम इंग्लिशला दहा मार्क्स पाहिजेत त्याशिवाय तुम्ही पास होणार नाही तुम्ही जर दोन चार मार्कावरती आले तर तुमचा कार्यक्रमच होऊन जाईल त्याच्यामुळं मिनिमम दहा मार्क्स आपल्या पाहिजेत पंचवीसपैकी आणि जास्त जास्त मग तुम्ही किती मिळवायचे मिळवा पण पासिंग क्रायटेरिया मात्र करा तुम्ही तुम्हाला जर शंभरपैकी जर नव्वद मार्क्स पडले म्हणून तुम्हाला लगेच प्री परीक्षेवरती पी एस आय करणार नाही तर तुम्ही आता पासिंग क्रायटेरिया पूर्ण करा पण तो पासिंग क्रायटेरिया पूर्ण झालाच पाहिजे जर तुम्ही त्याच्या एक मार्क जरी खाली राहिले तर तुम्ही पी एस आय होणार नाही मग त्याच्यामुळे तुम्हाला पासिंग क्रायटेरिया कुठल्या परिस्थितीमध्ये एक पन्नास मार्कांचं टार्गेट ठेवायचं आपल्याला ठीक आहे आता पहा आठ जाती आहे शब्दांच्या आणि जर प्रश्न विचारला हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर देअर तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं एट एट म्हणजेच काय शब्दांच्या जाती आठ आहेत आणि हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे त्याच्यामुळं सोपा असं समजू नका परीक्षेला विचारला प्रश्न आहे तो म्हणजे महत्त्वाचा आहे ओके ठीक आहे आता इथं नाऊन ही संकल्पना आहे व्हॉट इज नाऊन नाऊन ही संकल्पना आहे नेमकी काय तर नावून ही संकल्पना आहे सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरला शब्द म्हणजे काय असं सांगा नाम असतो मग नाम याचे प्रकार जरी वेगवेगळे असले तर सगळे नावं नाव या नाव या संकल्पने अंतर्गतच येतात मग तुम्हाला की कॉमन आहे कॉमन नाही आधी नाव आहे नंतर कॉमन आहे ओके एखादी बाई असते तर तो मूळ घटक आहे आणि मग बाई कोणाची आय असते कोणाची बायको असते कोणाची बहीण असते कोणाची सासू असते पण मूळ घटक कोण येते बाई येते आणि म्हणून बाई हा जो शब्द आहे तसा नामाच्या भूमिका किंवा नामाचे प्रकार वेगळे असतील परंतु मूळ घटक मात्र तो काय सांगा नामे म्हणून नाम ही व्याख्या काय द वर्ल्ड विच इज यूज्ड फॉर आयडेंटिफाईंग एनी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज कॉल्ड अ नाउन म्हणजे सृष्टीतील प्रत्येक घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द मग आता नामाचे नो प्रकार मी सांगतो परंतु व्याख्या कशी सृष्टीतील प्रत्येक घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा शब्द सृष्टीतील कोणत्याही घट कोणत्याही घटकाला जो मूर्त आहे किंवा अमूर्त आहे म्हणजे जो दिसतो अन्याय दिसत त्या दोघं सगळ्यांना त्यांना ओळखण्यासाठी वापरला शब्द हा नाम असतो आता नाऊन एकूण पाच प्रकारामध्ये मूर्त आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रॉपर नोट आपण नामाचे एकूण पाच प्रकार ज्या ठिकाणी पाहिजेत इथं आहे प्रॉपर नाऊन प्रॉपर मग प्रॉपर नाऊन शॉर्टकटमध्ये लिहिले मी मग ना नाव नाऊनमध्येच मोडतं ते प्रॉपर आता एखाद्याला प्रॉपर नावून आपण का देतो मुलं असतात लाखो त्यातून आपलं पोरग ओळखायचं कसं यासाठी तुम्हाला नाव द्यावं लागतं मग ज्याला एखादं विशिष्ट नाव दिलं होतं ते कोणतं असतं प्रॉपर असतं आता तुम्हाला की इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं की बाबा कुठून आला तिकडून खेडेगावातून आलो आहे अरे प्रॉपर सांग प्रॉपर असा अर्थ काय विशिष्ट स्थळाचं नाव सांग तुझ्या घराचं क तुझ्या तुझ्या गावाचं नाव सांग मग तुम्ही सांगता सर मी वडगाववरून आलो आहे मग वडगाव काय झालं सांगा प्रॉपर नाऊन झालं कारण का त्या एरियामध्ये ते एकच वडगाव असतं म्हणून प्रॉपर नाऊन या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे एका विशिष्ट घटकापुरतं असतं मग आता इथं राम हा शब्द आहे प्रॉपर नावून आहे त्यानंतर मुंबई हा शब्द आहे हे सुद्धा काय सांगा प्रॉपर नावन आहे त्याच्यानंतर सचिन हे नावसुद्धा काय सांगा प्रॉपर नावन आहे ताजमहल आहे अमुक आहे तमुक आहे मग प्रॉपर नावन हे कधीही अनिश्चित नसतं आणि अ किंवा ॲन अनिश्चित असतात म्हणून प्रॉपर नाउंच्या अगोदर तुम्ही अ एन किंवा द वापरू शकत नाही कारण द निश्चिती आणि अन ऑलरेडी निश्चिती यांचा यांचं अनेक वचन होत नाही कारण प्रॉपर नाउनचं अनेक वचन जर केलं तर सामान्य होत असतं म्हणून प्रॉपर नाउंचं अनेक वचन होत नाही त्याच्या अगोदर अ एन किंवा द ही आर्टिकल्स वापरली जात नाहीत कारण का प्रॉपर नाउन हे निश्चिती संबंधित आहे अ श्चित म्हणून ते जमतच नाही तिथं आणि द ऑलरेडी निश्चित आहे आणि हे पण निश्चित येतं म्हणून तिथे द ची आवश्यकता नाही कारण यांना ऑलरेडी निश्चिती दिली आपण ओके ठीक आहे आता प्रॉपर नॉन समजलं तुम्हाला त्याच्यानंतर आपण पाहूया कॉमन नॉन कॉमन नाउन आता ही शॉर्टकटमध्ये लिहितोय मी कारण हे जागा नाही इथे ते सगळं एकदम गिचवीड होऊन जाईल नाही तर कॉमन नॉन काय समान जात समान गुणधर्म दाखवणाऱ्या नामाला सामान नामास समानतात आणि सामान्य नाम ही नाम ही संकल्पना काय आहे तर सामान्य नाम ही संकल्पना आहे एका समान गुणधर्मा गटाशी संबंधित आता फूल फुले सामान नामे आता बरेचसे लोक काय सांगतात आता मला असं वाटतं की बा पाचवीचे किंवा सहावीच्या पुस्तकामध्ये सांगितलेले पाठ्यपुस्तक म्हणायचे म्हणजे जसं फुल जर असेल तर त्या ठिकाणी त्याला सामान नाम म्हणा पण गुलाबी आहे तर याला विशेष नाम म्हणा अरे गुलाब विशेष नाम कसं म्हणतात तो पूर्णपणे वर्ग आहे ते लाखो गुलाब आहे त्याच्यामध्ये हिरवे पिळवे निळे कसे पण काही पण हे कसं काय म्हणतात पण तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो हे मी तुम्हाला सांगितलेलं नाही आता मी सांगतो तुम्हाला ऐका मराठीचा प्रश्न सांगतो ऋतू महिने दिवस वार जयंत्या पुण्यतिथ्या वा। हे सगळे विशेष नामं आहेत सगळे पृथ्वी हे विशेष नामे लक्षात ठेवा आणि ग्रह मात्र सामान्य नामे सूर्य विशेष नामे विशेष नामे सूर्य तारा मात्र सामान नामे आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला लोकमान्य हे विशेष नामे लोक काय लोकमान्य काय सांगा विशेष नाम आहे महाराष्ट्र मराठा साम्राज्याचा संस्थापक हे विशेष नामे सप्रमाण सिद्ध करून देईल तुम्हाला दामलेंच्या पुस्तकात दिले तिथं मराठा साम्राज्याचे संस्थापक हे विशेष नामे गांधी जयंती हे विशेष नामे विशेष नामे ठेवा म्हणून मी तुम्हाला आत्ता जे सांगितले त्याकडे थोडं लक्ष द्या ऋतू महिने वार दिवस जयंत्या पुण्यतिथ्या विशेष नामं आणि दिवाळीसुद्धा विशेष नामे आडनाव त्यांनी एक मात्र गोंधळ घालून ठेवला आडनावाबद्दल त्यांनी वि हे सांगितलेलं नाही पण आडनाव हे त्यांनी सांगितले मुळात ते विशेष नामे परंतु ते अनेक एका ग्रुपशी निगडीत असल्यामुळे त्या सामान्य नाम म्हण असं म्हणून सांगितले पण त्या आडनावाबद्दल मी काही बोलत नाही कारण त्यांनी लिहूनच ठेवले त्याच्यात काही त्यांनी संदिग्ध ठेवले ठेवलं तिथं म्हणजे आडनावाबद्दल त्यांना सुद्धा माहीत नव्हतं की नेमकं लिहायचं काय असं असं वाटतं असं म्हटलं आहे त्यांनी हे सामान्य नाम असायला पाहिजे असं वाट म्हणतं पण त्यांनी सांगितले मुळात ते विशेष नामे आडनाव आणि माझं मत आहे आडनावसुद्धा काय सांगा विशेष नामे कारण ते विशिष्ट फॅमिली फॅमिलीचे निर्देश करतं म्हणून त्या ठिकाणी ते विशेष नामे आडनावसुद्धा ओके ठीक आहे माझं मत बरं का लक्षात घ्या तर ह्या ज्या गोष्टी आता याच्यावरती प्रश्न आला आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो आमचे बाबा हे कोणतं नाव आहे माहिती आहे का विशेष नाम माझी मुलगी आहे विशेष नामे मला तुम्ही विचार करा हे हे डो, डोके खायचे काम आहेत हे जर लिहून ठेवलं ना मी असं तर सगळे बॉम्ब बोंब होईल माझ्या की हे काय काय लिहिलं असं काय लिहिलं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मनात की ज्या सांगायच्यात तुम्हाला पण सांगू की नको जर सांगितलं तर मी पर्यायशास व्हायचं त्याचा आधीच लोक मला शोध देतात कारण एवढी सगळी पॉप्युलेटी आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्यामुळे लोकांना सहन होतं त्या गोष्टी की असाचं काय चाललं याचं हे वेगळंच काहीतरी चालू असताचं म्हणून मी काही काही गोष्टी ना तुम्हाला मुद्दा म्हणून सांगत नाही कारण हे असं हे तुम्हाला जर अगोदर सांगितलं असताना तुम्हाला असते काही पण सांगतात म्हणे लोकमान्य कुठं विशेष नामे का आणि गांधी जयंतीकडं का विशेष आहे का अहो ते पर्टिक्युलर घटकाचा निर्देश करणारी प्रत्येक गोष्ट विशेष नाम असते म्हणून माझे बाबा हे विशेष नामे माझी मुलगी विशेष नाम माझा मुलगा विशेष नाम दिवाळी पंचमी हनुमान जयंती हे सगळे काय येतं विशेष नाम येतं ठीक आहे पुढे कॉमन नाउन कॉमन नाउन समान गुणधर्म असतो या ठिकाणी कॉमन नाऊन अनेकातून एकाची निवड करतो आणि त्याला ते जे असतात सगळ्यांना तेच नाव असतं त्याचं मग राम याची जात कोणती सांगा बॉय आहे मुंबई कोण हे सांगा सिटी आहे सचिन हा सचिन आता मुलगा आहे त्याच्यात आपण स्टुडंट म्हणूया तिथं स्टुडंट दीज आर कॉमन नाउन्स आणि कॉमन नाउन हा अनेकातून एक असतो त्याला म्हणून त्या एक या शब्दासाठी अ किंवा एन असतं देअर इज अ बॉय माहीत नाही को तुम्हाला पण त्या बॉयचा परत उल्लेख जर केला तर तुम्हाला द लावं लागतं कारण का तो आता निश्चित असतो तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा आपण डबल उल्लेख करतो त्यावेळेस ती व्यक्ती अनिश्चितेकडून कुठं जात असते निश्चितीकडे जात असते मग इथं अ आर्टिकल आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं पाठीमाग बोलला असेल कदाचित हे सांगितलं असेल उदाहरण एखादी एक कथा आहे पा म्हणजे पिक्चरचं एखाद्या समजा पिक्चर असतो त्या पिक्चरमध्ये काय असतं की एक हिरोईन असते एक हिरो असतात पिक्चर म्हणले ते हिरो हिरोईन असते त्याच्यामध्ये मग ती चहाची टपरी असते मग त्या चहाची टप्परीवरती काही गुंड पोरं असतात ते एरियातले आणि एक हिरोईन असते ती अशी एक गुरुजी जी गुरुजी असतात त्यांची मुलगी असते ती आणि त्या गुरुजीची मुलगी तिथून अशी बरोबर हिरो तिथे चहा प्यायला आला की तिथून आवरत सावरत तिथून अशी गरीबसारखी अशी मानखाली घालून अशी जात असते त्याच्याकडे पाहते मानखाली घालते अशी पण ते पोरं तिला त्रास येत असतात छेड जात असतात मग ते छेडतात तिला तर मग याला खूप राग येतो पण तो म्हणतो जाऊ दे बाबा एवढे कशाला त्यांनी त्यांचं चालू आहे आपला काय संबंध आहे तिचा पण एक दिवस खूप अतिरेक होतो मग ते गुंड उठतात त्याच्या तोंडावरती तो गरम पाणी चहा फेकतात वगैरे काय 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 मग याला खूप राग येतो मग याला खूप राग येतो पण तो असाच मग शांतच असतो मग तो विचारतो बा बा बाजूच्या पोरांना की बाबा ही एक जी मुलगी आहे ती कोण आहे एक मुलगी काय असते एक असते अनिश्चित मुलगी असते अनेकांपैकी एक असते ती जाता येतात पण परत पुन्हा ते ज्यावेळेस छेडतात मग त्यावेळेस मग तो त्यांना लाथ घालतो चांगल्या त्यांचे बरगड्या वर्ग मोड मोडून टाकतो आणि मग ते विचारतात कोण आहे तुझी सांग आहे मग त्याच्याकडे काही मार्गच नसतो मग तो, तो काय करतो तिचा कपा चहाचा ग्लास असतो तो फोडतो असा टेबलवरती आणि त्या बोट लावतो त्याला आणि तिच्या कपाळाला लावून टाकतो ते मग त्यावेळेस इतक्या वेळेस तिच्या कपाळाला अ आर्टिकल असतं आता कोणतं आर्टिकल होतं द आर्टिकल होतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अनिश्चितीकडून निश्चितीकडे आता त्यावेळेस अ सर रूपांतर कशामध्ये होत असतं द मध्ये होत असतं म्हणून जिथं निश्चिती आहे तिथं द अंजिता अनिश्चिती तिथं काय सांगा अ किंवा अन ए समजलं तुम्हाला बरं याच्यामध्ये कॉमन नाउन याचं अनेक वचन होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट याचं अनेक वचन होतं आणि आर्टिकल वापरतात वचन अनेक वचन होते होते अनेक वचन होते त्याचबरोबर आर्टिकल येते इकडं आर्टिकल पण नाही अनेक वचन पण होत नाही कारण हा जो घटक आहे हा घटक एका विशिष्ट घटकाशी संबंधित नसून तशा अनेक घटकाशी संबंधित आहे म्हणून बॉय अनेक येतं कोटीनेचे बॉय त्या मॅन पण तशाचे कॉमन नंतर पुढचा प्रकार आहे आणि तो म्हणजे कलेक्टिव्ह नोन आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कलेक्टिव्ह नोन कलेक्टिव्ह मग बाळांनो नो कलेक्टिव्ह राहून तुमच्या परीक्षेला आहे किंडर गार्डन मागच्या परीक्षेला किंडर गार्डन हा प्रश्न विचारला आहे इज अ स्कूल फॉर यंग चिल्ड्रन लहान पोरांची शाळा आहे आणि त्याच्यानंतर प तोच जनरल पी एस आयला नर्सरी नर्सरी आणि किंडर गार्डन तुम्हाला एकाच वेळेस दिलं होतं पण नर्सरी आणि किंडर गार्डन तुम्हाला उत्तर विचारला असताना तुम्हाला किंडर गार्डन उत्तर द्यायचं होतं कारण का एक लक्षात ठेवा किंडर गार्डन ही फक्त शाळा आहे बालवाडी आपण त्याला म्हणतो ते पण नर्सरी काय सांगा पण कपणे म्हणून त्या ठिकाणी किंडर गार्डन उत्तर निवडलं होतं पण नर्सरी मात्र पुढच्या परीक्षेत एकटंच दिलं किंड्रराटिंगायब केलं मग नर्सरी उत्तर दिलं कारण नर्सरी बालवाडी बालवाडीपणे आणि पण दोन्ही पण येतात तर आता तुम्हाला हाच जर प्रश्न रिपीट जर झाला तर लक्षात ठेवायचं रिपीट ज्या होतं कधी कधी पण तुम्हाला तोच प्रश्न सेम टू सेम मागच्या परीक्षेला रिपीट करत नाहीत शक्यतो कारण मागच्या त्यांच्या डोळ्यासमोर असतात आणि तुम्हाला एक सांगतो पॅटर्न दोन हजार पंधरापासून तर दोन हजार एकोणावीसपर्यंत एकच पॅटर्नने प्रश्नपत्रिका फॉर्म झाले तर एवढं लक्षात ठेवा त्यांनी एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो डिग्रीचं सा वाक्य जर असेल तर डिग्रीचे वाक्य सलग विचारले चार चार परीक्षेमध्ये कारण प्रश्नपत्रिका काढणारा एकच ग्रुप असणार आहे मी तुम्हाला सांगतो त्यांनी पॅसिवाईस ओळखा एवढं सांगितलं होतं पण पॅशवाईस ओळखाने ना पॅशवाईजचे उदाहरणं सगळे विचारून टाकलेत म्हणजे सात उदाहरणं दोन हजार पंधरापासून आतल्यापर्यंत सात उदाहरणं विचारलेत की वा पॅसेवाईस ओळखा वाक्यातला आणि आणखी एक प्रश्न सांगतो थोडं डायव्हर्शन करतो राग मानून घेऊ नका ऐका हा प्रश्न चार वेळेस विचारला आहे जर नशीब माझं जर हा जर आला तर तुम्हाला एक प्रश्न आजच तुमचा पक्का झाला म्हणून समजायचं त्यांनी काय केलं माहिती आहे का वी मे हॅव सम कॉफी आणि क्वेश्चन मार्क हे दिलं हे वाक्य सरळ सरळ चुकीचं आहे तर या वाक्यावरती प्रश्न विचारले चार, चार प्रश्न याच्यावरती येतं मला आश्चर्य वाटलं की जोही माणूस होता प्रश्नपत्रिक काढणारा त्याची मानसिक Uh, सेटिंग जी होती किंवा त्याचा माइंडसेट जो होता तो एकाच टाईपचा होता त्यांनी चार परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारून ठेवला म्हणजे प्रश्नपत्रिका काढणारा प्रत तो व्यक्ती तो सेम व्यक्ती होता ज्यांनी प्रश्नपत्रिका काढली ती म्हणून मागच्या प्रश्नपत्रिका सोडायचं मी सोडून आले तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका सगळं तुमचं सगळं एक्सप्लेन करणार आहे त्याला ओके ठीक आहे हां आता सांगा वी मे हॅव सम कॉफी याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देऊन ठेवलाय आणि हा क्वेश्चन मार्क हे ना तुम्ही देऊ शकत नाही कारण ते विधानाचे वाक्य तुमचा प्रश्न आपण चहा घेऊया का हा जो प्रश्न आहे ना ते प्रश्नच फॉर्म झालेला नाही आणि प्रश्न, प्रश्न फॉर्म होण्यासाठी तुम्हाला सहाय्य कार्यक्रम कुठं पाहिजे होतं सुरुवातीला पाहिजे होतं काय करायला पाहिजे सुरुवातीला नाही हॅव नाही या वाक्यात काय मे मग काय मे सुरुवातीला घेणं आवश्यक होतं या ठिकाणी इथून मे काढायचं आणि काय इथं लिहायचं मे मे वी हॅव सम कॉफी आणखी एक वाक्य हा व्हरबल क्वेश्चन तुम्ही प्रश्न विचारलेलाच नाही ना मग आपण विनंती करतोय समोरच्याला आता पा आणखी एक प्रश्न तुम्हाला यू वूड लाईक टू टेक कॉफी यू वूड लाईक टू टेक कॉफी क्वेश्चन मार्क मग यू वूड लाईक टू टेक कॉफी जर क्वेश्चन मार्क जर असेल तर आता उत्तर सांगा काय आता सांगा काय झालंय आता सुरुवातीला काय पण होतं हां यू वुड लाईक केलं त्यांनी परत विधानाचे वाक्य केले काय पाहिजे होतं सांगा वूड यू लाईक व्हर्बल क्वेश्चन काय पाहिजे होतं वुड वुड यू लाईक यू टेक कॉफी क्वेश्चन मार्क आता तुमचा प्रश्न बरोबर आहे असे चार प्रश्न परीक्षेत विचारले ठीक आहे कोणतं हे हे चुकलं होतं ना इनकरेक्ट सेंटेन्स होतं त्यांनी फाईंड वेगवेगळ्या विचारलं होतं प्रश्न याचं उत्तर काय पाहिजे हे असं हे आता जर तुम्हाला वाक्याची सुरुवात मला सांगा वाक्य कर्त्याने कर्त्याने वाक्याची सुरुवात जर झाली क्वेश्चन मार्क देता तुम्ही चालेल का प्रश्न नाही चिंतो एक तर व्हर्बल क्वेश्चन करा डब्ल्यू टाईप करा का, काही काही करताना पण असे हे जे असतात हे प्रश्न शक्यतो व्हर्बल क्वेश्चन असतात आणि आणखी एक उत्तर होतं आणखी एक प्रश्न होता यू कुड टेक ऑफ युअर हॅट तुम्ही तुमची डो टोपी खाली घेता का जरा मला दिसत नाही आय कान सी मला दिसत नाही मग मला सांगा यू कूड टेक ऑफ टेक ऑफ युअर हॅट याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चन मार्क देऊन ठेवला होता कुड यू टेक अप युअर हॅट तुम्ही तुमची टोपी खाली घेता का घेऊ शकता का जरा हा प्रश्न विचारला होता तर हे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये विधानार्थी वाक्य आणि क्वेश्चन मार्क देऊन ठेवला असे एकूण चार प्रश्न विचारलेत ओके okay? ठीक आहे आता हे सगळं पुसून टाकतो मी परत पुढचं पार्ट घेऊया आपण बॉय सिटी स्टुडंट कलेक्टरन किंडर गार्डन किंडर गार्डन त्याच्यानंतर टीम फॅमिली हे सगळे समोरच्या नाम आहेत आणि बाळांनो मी रात्रीच्या बॅचला शिकवलं इंग्लिश रात्रीच्या बॅचला काय शिकवलं इंग्लिश माहिती त्यांना मी याच्यामध्ये किंडरगार्टेन टीम आणि फॅमिली हे जे तीन शब्द येतं हे तीन शब्द एकतर एक पण येतात आणि अनेक पण येतं यांचं वचन ठरतं त्या शब्दाच्या त्या वाक्याच्या स्वरूपावरून म्हणजे रात्री जे ना मलाच मला सुद्धा आश्चर्य वाटलं पोरं एवढे भन्नाट उतरते होतं पण त्यांना अगोदर हिस्ट्री शिकवली होती मी म्हणून याच्यावरती एक प्रश्न असतो एखादा शब्द समवाचक असून सुद्धा तो अनेक का असतो याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल कारण ते तुमचालून तिथपर्यंत आलेलं नाही आणि एक लक्षात ठेवा जर तसं जर झालं तर आम्ही सकाळी पण क्लास घेऊन संध्याकाळी पण क्लास घेऊ दोन दोन वेळेस क्लासमध्ये बसायच तयारी ठेवा सकाळी पण आणि संध्याकाळी पण जर दोन दोन वेळेस जर तुम्ही जर क्लासमध्ये बसायच जर तयारी ठेवली तर सहा तास होत आहेत तुमच्या दिवसाचे ओके ठीक आहे ठीक आहे येऊ दे तुमच्या ॲड काही अडचण नाही आम्ही सगळं पूर्णपणे तुमचं सगळं क्लिअर कट करून घेऊ आता इथपर्यंत आपलं झालंय आता शेवटचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला तुम मटेरियल लावून जसं शुगर वॉटर आणि गोल्ड पदार्थवाचक ना, पदार्थ ना, पदार्थ नाम पदार्थवाचक नाम तर पदार्थवाचक वाचक नामाच्या आर्टिकल नसतं जर कधी पदार्थ एखाद्या विशेष सळाशिव काळाशी जर जोडला तर द असतं बाकी काहीच नाही पदार्थ पदार्थच असतो आणि वचन कधीच नाही दुसरी गोष्ट ॲप्टॅक ॲप्टॅक भावाचक नाम आणि भावाचक नाम याच्यामध्ये कायंडनेस पॉवर डी झालं काइंडनेस पॉवर डी भावाचक नामाचे जास्त प्रश्न येते परीक्षेला कलेक्टिव्ह आणि भावाचक नाम तुमच्यासाठी हे स्टार करतो इथं हे दोनच तुमच्यासाठी फार महत्त्वाचे येतं कलेक्टर आणि ॲबस्टॅक्ट कलेक्टर नावावरती कमीत कमी ह्या अलीकडच्या काळामध्ये <ँणधार> एक दहा ते बारा प्रश्न आले आहेत आणि भावाच्याक नावावरती एक सात आठ प्रश्न आले सर्वात जास्त कलेक्टर नावांवरती प्रश्न येतं आणि त्याच्यातमध्ये क्रियापद एक वस्त्र वापरायचं का एक वस्त्र वापरायचं हे पण पाहिजे तुमची जाहिराती उद्या मी आम्ही सगळे शेड्यूल लावून टाकू ओके ठीक आहे धन्यवाद